दरम्यान लसीकरणाची साईट बंद पडल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोंडल्याची घटना सटाणा तालुक्यातील उत्राणे गावात घडली आहे. उत्राणे गावात आज ग्रामस्थांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 3-4 ग्रामस्थांची नोंद झाल्यावर साईट बंद पडल्यानं मोठा गोंधळ झाला. जायखेडा आरोग्य केंद्रामध्ये ग्रामस्थांना घेऊन यावं असं आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर बाहेर जाण्यास उत्राणे ग्रामस्थांनी नकार दिला आणि त्यानंतर हा सर्व प्रकार घडलाय. लसीकरणाची साईट बंद पडल्यानंतर या ठिकाणी ग्रामस्थांनी या कर्मचाऱ्यांना कोंडल्याचं पाहायला मिळत आहे. ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व ग्रामस्थ इथं जमले होते आणि नोंदणी करत असताना ही साईट अचानक बंद पडली. त्यानंतर या गावकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला. आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. बारामती मधून रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मोकळ्या बाटलीमध्ये पॅरासिटामॉल हे औषध भरून रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या वळण्यात आल्यात. ही टोळी रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीमध्ये पॅरासिटामॉल भरून परत पॅकिंग करून डुप्लिकेट रेमडेसिवीर तयार करत होती अशी माहिती समोर आलेली आहे. तर या टोळीनं बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन 35,000 काळ्या बाजारात विकल्याचंही समोर आलंय. या बनावट इंजेक्शनमुळे 2 रुग्ण दगावल्याचं सुद्धा पोलिसांच्या तपासात उघड झालंय. तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मंगेश कचरे आपल्या सोबत आहेत. मंगेश, काय सांगाल एकीकडे राज्यामध्ये रेमडेसिवीरचा तुटवडा आहे आणि त्यातच रेमडेसिवीरचा हा काळा बाजार समोर आला आहे, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच, ही घडलेली घटना ही अतिशय धक्कादायक आहे आणि रेमडेसिवीरच्या मोकळ्या बाटलीमध्ये ते औषध भरून नंतर 35,000 आसपास ही विकणारी टोळी काल बारामती पोलिसांनी ताब्यात घेतलेली असून त्यातील 4 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. निश्चितच मंगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. तर एकंदरीतच रेमडेसिवीरचा काळा बाजार इथं सुरू असल्याचं समोर आलं आहे आणि त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे. मात्र या लोकांनी किती जणांना हे औषध विकलं असेल ते अजून समोर येणं बाकी आहे.